आकडे घरातील भांड्यांच्या मदतीने आपण आकृतीबंध तयार सुद्धा केलात बरं का? अगदी खूप छान, म्हणजे आपल्याला हा घटक निश्चितच आवडला आहे. पहा, आता आपण आकृतीबंधच पाहणार आहोत, परंतु संख्यांचा पाहणार आहोत. संख्यांचा आकृतीबंध पूर्ण कर, कंप्लीट द पॅटर्न ऑफ द नंबर्स. पहा, आकृतीबंधच करायचा आहे, पण संख्यांचा करायचा आहे. एक दोन एक दोन एक दोन. पहा, सांगा मला पुढे संख्या. अगदी बरोबर, एक दोन एक दोन एक दोन. हुशार आहात बरं का? शून्य शून्य एक, शून्य शून्य एक. पुढे सांगा. छान, शून्य शून्य एक, शून्य शून्य एक, शून्य शून्य एक. याच क्रमाने पुढील आकृतीबंध येणार आहे. दोन चार सहा आठ. पुढे कोणती संख्या येणार आहे सांगा बरं. बरोबर, दहा. त्यानंतर बारा. शाबाश. त्यानंतरची संख्या असणार आहे निश्चितच चौदा. त्यानंतर येणार आहे सोळा. शाबाश. पहा, म्हणजे आपल्याला आकृतीबंध हा घटक निश्चित आवडलेला आहे, म्हणूनच तर आपण ही उत्तरे सांगितलेली आहेत. पहा, आता अशाच पद्धतीने वेगवेगळ्या संख्या घेऊन आपल्या कल्पकतेने पाच आकृतीबंध संख्यांचे तयार करायचे आहेत, आणि आपल्या पालकांना आणि वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा दाखवणार आहात बरं का? काय मग, संख्यांचा आकृतीबंध तयार करणार की नाही?